खडकलाट येथील उरूस रद्द, फक्त धार्मिक कार्यक्रम होणार। ग्रामपंचायत बैठकीत निर्णय, कायदेशीर कारवाई करणार। खडकलाट येथील ग्रामदैवत श्री मर्द गैबीपीर देवाचा वार्षिक उरूस 16 शाबान म्हणजेच येत्या 30 मार्च रोजी साजरा करण्यात येणार होते, पण कोरोना महामारीच्या दुसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांच्या खबरदारी आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उरूस रद्द करण्यात आले आहे। फक्त धार्मिक कार्यक्रम वगळता सर्व कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला। प्रमुख पाहुणे म्हणून खडकलाट पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सुरेश मंटूर हे होते। प्रारंभी उरूस कमिटीचे बंडा सरदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। PSI सुरेश मंटूर यांनी जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडून आलेल्या आदेशांची अंमलबजावणी सर्वांनी करावी, तसं नाही केल्यास तहसीलदार चिक्कोडी यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले। खडकलाट गावाचा जास्त संबंध महाराष्ट्राशी येत असतो आणि महाराष्ट्रात कोरोनाचे जास्त रुग्ण सापडत असल्याने सदर उरूस रद्द केल्याने कोरोना महामारी रोखू शकतो असे निर्णय घेऊन फक्त धार्मिक विधी करण्यात येणार आहे। त्यामध्ये 28 रोजी चुना लावणे, 29 रोजी गंधरात्र आणि दंडवत घालणे, 30 रोजी नैवेद्य अर्पण करणे, गलीप घालणे असे कार्यक्रम होणार आहेत। या व्यतिरिक्त कोणतेही करमणुकीचे कार्यक्रम होणार नाही, तसे कोणी केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे मंटूर यांनी सांगितले। या निर्णयाला उरूस कमिटी, कुस्ती कमिटी आणि कव्वाल कमिटीने मान्यता दिली आहे। गावातील नागरिकांनी आपल्या पाहुण्यांना जास्त सांगू नये। महाराष्ट्र व इतर राज्यातून येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन येणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले। ग्रामपंचायतीकडून उरूसानिमित्त सर्व उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनीही मास्क वापरावे, सामाजिक अंतर ठेवावे आणि सॅनिटायझर वापरावे, उरूसाच्या ठिकाणी गर्दी करू नये असे सांगून वासू गावडे यांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले। कोरोना महामारी थोड्या अधिक प्रमाणात कमी झाल्यानंतर उरूसानिमित्त आयोजित करण्यात येणारे कुस्ती, शर्यती आणि कव्वाली हे कार्यक्रम करावे अशी सूचना करून मंटूर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनावरील प्रतिबंधक लस देण्यात येत असून 60 वर्षावरील व्यक्तींना आणि 45 वर्षावरील BP शुगर असणाऱ्यांना लस देण्यात येत आहे, ते घ्यावे अशी सूचना केली। ಇಂಡೋರ್ ಇದ್ದ 200 ಜನ ಮತ್ತ ಬರ್ತ್ಡೇ ಪಾರ್ಟಿ 100ಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಜನ ಸೇರಂಗಿಲ್ಲ ಮತ್ತ ಶವ ಸಂಸ್ಕಾರಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೂ 100ಕ್ಕಿಂತ ಜನ ಸೇರಂಗಿಲ್ಲ ಮತ್ತ ಇತರೆ ಸಮಾರಂಭ ಅಂದ್ರೆ ಮನೆಯ ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ 100 ಜನ ಅದು ಧಾರ್ಮಿಕ ಆಚರಣೆ ಅಂದ್ರೆ ಈಗ ನಡೆದಿದ್ದು ಇದು 500ಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಸೇರಂಗಿಲ್ಲ ಓಪನ್ ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತ ರಾಜಕೀಯ ಫಂಕ್ಷನ್ ಅವು 500ಕ್ಕಿಂತ ಈ ಜಾರ್ಖಂಡ್ನಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲ ನಿಯಮಗಳನ್ನು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಪಾಲಿಸುವುದು ಮತ್ತು ರಾಜ್ಯದ ಗಡಿ ಭಾಗದಿಂದ ಬರ್ತಾರಲ್ಲ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಅವ್ರು ಬರುವಾಗ ಕಂಪಲ್ಸರಿ ನೆಗೆಟಿವ್ ರಿಪೋರ್ಟ್ ತಗೊಂಡ್ಬರ್ಬೇಕು ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಮನೆಯಾಗ ಯಾರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅವ್ರು ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೆಗೆಟಿವ್ ರಿಪೋರ್ಟ್ ತಗೊಂಡ್ಬರ್ಬೇಕು ಎಲ್ಲರೂ ತಗೊಂಡ್ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ವಾಪಸ್ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ರೀ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಒಳಗ ದಾರಿಗಳದವ್ರಿ ಬರ್ತಾರೆ यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, बंडा सरदार मुरलीधर कुलकर्णी, पप्पू करोशे, मल्लप्पा अण्णुरे, रजनीकांत वराळे, गौरव सरदार, अजित कोडे, महादेव साळुंके, कल्लप्पा हेब्बाळे यांच्यासह उरूस कमिटी, कुस्ती कमिटी, कव्वाल कमिटी चे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंडा सरदार यांनी आभार मानले।